आजादी के अमृत महोत्सव के अवसर पर नए मतदाताओं के पंजीकरण हेतु जिले में विशेष जन जागृति अभियान मिशन युवा चलाया जा रहा है। इस अभियान का उद्घाटन समारोह आज मंडलीय क्रीड़ा संकुल मानकापुर में आयोजित किया गया। इस अभियान का उद्घाटन अतिरिक्त मुख्य सचिव एवं मुख्य निर्वाचन अधिकारी श्रीकांत देश पांडे ने किया। संविधान द्वारा स्थापित 18 साल के ऊपर सभी भारतीय नागरिकों को मतदान का अधिकार दिया गया है, लेकिन इस विषय में जानकारी ना होने के कारण कई लोग मतदान नहीं करते तो कई नागरिक मतदाता सूची में पंजीकरण ना होने के कारण मतदान नहीं कर पाते, जिसके मद्देनजर चुनाव आयोग के निर्देश अनुसार युवा मिशन कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसका उद्घाटन समारोह मानकापुर स्थित विभागीय क्रीड़ा संकुल में आयोजित किया गया। इस कार्यक्रम का उद्घाटन अपर मुख्य सचिव तथा मुख्य चुनाव अधिकारी श्रीकांत देश पांडे ने किया। इस वक्त मुख्य अतिथि के तौर पर विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री, पुलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगर पालिका आयुक्त अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद नागपुर सौम्या शर्मा, पुलिस अधीक्षक विशाल आनंद, जिलाधिकारी विपिन इटनकर, प्रवीण माहिरे आदि मान्यवर उपस्थित थे। इस कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन से की गई। इस वक्त उपस्थित मान्यवरों ने बोलते हुए मतदान एवं मतदाता सूची का महत्व उपस्थितों को माहिती कहता है इलेक्शन लोकसभेचं आता येईल शेड्यूल प्रमाणे झाले ते एप्रिल मध्ये होईल मार्च मध्ये डिक्लेअर होईल। ही जी संधी आहे पुढचे 5-7 महिन्याची ही संधी अशी आहे की त्याच्यामध्ये मतदार जागृती अभियान राबवायचं आणि जे मतदार नाही त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आणि मतदान ज्या दिवशी होईल त्यावेळेला 100% मतदानाचा हक्क बजावायचा अशा पद्धतीचं जर आपण हे अभियान केलं तर मला वाटतं निश्चितपणे ते महत्त्वाचं आहे। यामध्ये सगळ्या घटकांचा रोल आहे। या ठिकाणी निवडणूक यंत्रणेचे BLOs उपस्थित आहेत, डेटा एंट्री ऑपरेटर उपस्थित आहेत। खरं म्हणजे BLO आणि डेटा एंट्री ऑपरेटर हे या यंत्रणेचा कणा आहे आणि मला सांगायला खूप आनंद होईल की काही BLOsनी मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्यावेळेला BLOचं मी काम पाहतो की त्यांनी कसं काम त्यांनी केलं, ऑर्गनाईज कसं केलं, त्यांनी सगळं सांभाळून कसं हे केलं, तर असे अनेक BLOs मला दिसते की त्यांनी खूप इनोव्हेटिव्हली काम केलं आहे। त्याच्यामध्ये खूप इनोव्हेशननी त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून काम केलं आहे आणि म्हणून BLOंच्या मध्ये सुद्धा खूप क्रिएटिव्हिटी आहे। लेट अस हॅपनेस दॅट। मी कोल्हापूरला गेलो होतो, ते एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचा BLO, त्या BLOने जवळजवळ 45,000 फॉर्म कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे भरलेले आहेत। BLO त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची मदत घेऊन त्यांची जी पाठपुरावा करून आणि एकत्र काम करून म्हणजे एका BLOची क्षमता किती आहे पाहतो। त्यामुळे हे मोठं पोटेंट फोर्स आहे, त्याचाही आपण निश्चितपणे हे करूया। महाराष्ट्राचं जे म्हटलं जातं की महाराष्ट्राचे जे मतदान आहे हे नॅशनल ॲव्हरेजपेक्षा नेहमीच कमी असतं। काही काही राज्यांच्या मध्ये 85% मतदान आहे, 88% मतदान आहे, महाराष्ट्रामध्ये 60% आसपास आहे, जे नॅशनल ॲव्हरेज 67% आहे त्याच्याही कमी आहे। मला वाटतं हा जो एक लेबल आहे महाराष्ट्राला ते सुद्धा आपण दूर करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत आणि त्या दृष्टीने हे मिशन युवा हे अभियान चांगला एक पॅटर्न तयार करून दिले आणि हा पॅटर्न सर्व राज्यामध्ये आपल्याला कसा देता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू। मला खात्री आहे की हा पॅटर्न महाराष्ट्राच्या स्तरावर आणि ज्यावेळेला नॅशनल अवॉर्ड्स होतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे, मला खात्री आहे या जिल्ह्याची निवड त्याच्यामध्ये निश्चितपणे होईल आणि या जिल्ह्याचा पॅटर्न राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्याला पॉप्युलराइज करता येईल, तेवढं पोटेन्शियल या
याच्यामध्ये आहे, कारण याचं महत्व फार मोठं. म्हणून या ठिकाणी सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि अभियान यशस्वी करावं. मतदान प्रक्रियेमध्ये सुद्धा आता कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद दोघांचाही रोल फार महत्वाचा आहे, कारण ह्याच याद्या आगामी ज्या तुमच्या निवडणुका होतील महानगरपालिकांच्या त्याच्यासाठी सुद्धा ह्याच मतदार याद्या वापरतो. त्यामुळे त्याच्या रॅशनलायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहभाग करून घेणं गरजेचं आहे. इलेक्शन कमिशनचं असंही म्हणणं आहे की ज्या ठिकाणी मतदान करतो त्या मतदान केंद्रावर सुद्धा त्याला सुखद अनुभव आला पाहिजे. म्हणजे एखादा दिव्यांग असेल तर त्याला तिथं काही परिस्थिती निर्माण होणार नाही. महिला असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉशरूम त्या ठिकाणी, स्वच्छ पाणी पिण्याची सोय असेल, आणि बऱ्याचशा ह्या केंद्र ज्या आहेत आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, जे शाळा म्हणून सुद्धा हे होणं गरजेचं आहे. परंतु मतदारांसुद्धा चांगला अनुभव येण्यासाठी सुद्धा यासाठी जिल्हा परिषदचं सुद्धाच तेवढं सहकार्य आपल्याला मिळावं अशा प्रकारे अशी विनंती करतो मी. And with very specific target of covering at least 75,000 young voters in the next 3 months. इसमें 75,000 के आप 1 लाख 1.5 लाख तक भी जाइए, ये मेरी शुभेच्छा है आप सबके लिए. सब लोग मन लगा के enthusiastically actively काम करेंगे तो बिल्कुल उस नंबर पे पहुंच जाएंगे. सेकेंड थिंग इज ऑल्सो अर्बन एरियाज में काफ़ी आपत्ति है, एक तो एनरोलमेंट के बारे में भी और दूसरा वोटर टर्नआउट को भी. बहुत सारे अर्बन एरियाज में वोटर टर्नआउट इज यूजुअली वेरी लेस ड्यूरिंग द इलेक्शंस. एंड आप सबको पता है कि अगले साल 2 मेजर इलेक्शंस है, लोकसभा का भी इलेक्शन है, विधानसभा का भी इलेक्शन है. तो इट इज इलेक्शंस आर लाइक द फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी. सबको पॉलिटिक्स डिस्कस करना होता है लेकिन इलेक्शन के टाइम में बाहर जाके वोट नहीं करते हैं. तो वो चीज़ बदलना है, वो चीज़ हमारे युवाओं से बदलना है, क्योंकि जब आप 18 साल के होते हैं तो ये सबसे इम्पोर्टेंट. पीडीएफ लोकांना काही युनिव्हर्सिटीला काही गोष्टी दिल्या, टोटल आमच्या सर 75 ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार, 11-7 वर्टिकल. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय काय करणार ते सगळं सर आम्ही पुढच्या 4-5 महिन्यामध्ये आपलं डिटेल डॉक्युमेंट सर फाईलमध्ये आपण ठेवलेलं आहे. टोटल 75 ऍक्टिव्हिटीज विल बी परफॉर्मिंग इन द नेक्स्ट अप टू इलेक्शन सर. म्हणजे काही त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज असे आहे की ते यंग वोटर्सला इन्व्हॉल्व करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर जेव्हा आचारसंहिता लागेल इलेक्शन डिक्लेअर जेव्हा उर्वरित ऍक्टिव्हिटीज आम्ही मतदान कसं वाढवायचं त्यासाठी आम्ही करू दोन्ही स्ट्रॅटेजी करून आमचं जिल्ह्याचं मतदान 75% कसं होईल हे आमचं ध्येय आहे. तर आता किती वर्षीमध्ये माहिती आपण विविध स्लाईडवर ॲटलीस्ट 75%. पण हे गॅरंटी आहे की सर मागच्या वर्षी जे वोटर होतं परसेंटेज त्याच्या निश्चितच आम्ही 10% वर जायचं आमचं मिनिमम हे आहे सर, ते आम्ही अचीव करण्याचं आमचं ध्येय आहे. हे थोडक्यात एक प्रेझेंटेशन आहे सर, बाकी डिटेल प्रेझेंटेशन त्याचं परिपत्रक आम्ही फोल्डरमध्ये दिलेलं आहे, सगळ्या PLO आणि खालच्या कटिंग एज ऑफिसर्सला दिलेलं आहे सर. आज इथे सुद्धा आम्ही काही स्टॉल सिटीचे जे 6 इनिशिएटिव्ह घेत ठेवले आहेत सर. एक चांगली गोष्ट अशी आहे की डिव्हिजनल कमिशनर मॅडम आणि मी आता CEO मॅडम तिथं आलो आहे सर. आज आम्ही इथे फोन नंबर 8 करून घेतलेला आहे. आता मतदार आम्ही लातूर इकडे शिफ्ट करून घेतलं सर. आमचं मतदार 55 मध्ये आमचं होणार आहे मॅडमचं, CEO मॅडमचं 52 मध्ये होणार आहे, आम्ही फॉर्म भरलेलं आहे. त्यामुळे आपण म्हणतो चॅरिटी बिगिन्स आहे, तर आम्ही आता मतदार झालेलो आहे सर. त्यामुळे सगळ्यांना आता ही जबाबदारी दिलेली आहे आणि मला खात्री आहे की आम्ही जे आपली अपेक्षा आहे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरकडून ते सगळ्यांची आमची टीम सर चांगली आहे. नवीन सगळे आता यंग तहसीलदार सगळी टीम आता नवीन आहे सर. फक्त इलेक्शनचं जे आपण म्हणतो नायब तहसीलदार ते काल सर जेवढा जर आलेले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिला की 1 हफ्ते में आपको नायब तहसीलदार की पोस्टिशन भरती दे देंगे. त्यामुळे आता आम्हाला सगळे यंग आहे सर, नवीन तलाठी भरती पण होणार आहे, नवीन सगळ्या पुढच्या एका महिन्यात सगळी भरती होणार आहे. त्यामुळे आता मॅनपॉवरची आम्हाला अडचण नाही आहे सर. हार्डवेअर आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पूर्वीपूर्ण डिपेंडिशवरून करून दिलेलं आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की सगळे आमच्या सामोर आमच्या बसलेले आहे, आमची एक टीम आहे, आता आपलं अचीव होणार की नाही यांच्या हातामध्ये आम्ही दिलेलं आहे. आणि आय बिलीव की ते गाणं चालू होतं भारत है भारत आम्ही भारत आहे सर आम्ही करून दाखवू. NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अजित कुर के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट.